यांचं आगमन झालेलं आहे. येत्या काळ्यांनी जोरदार स्वागत करा, जोरदार काळ्यांनी. दिवा म्हणतो वाद घ्या, आमच्या कार्यक्रमाला आपल्या टाळ्यांची साथ द्या. आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम. कितीही सुखात असले तरी कुठेतरी संपणारी वाट असते, कितीही सुखात असले तरी कुठेतरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते. स्वप्न ती होते जी झोपल्यावर पडतात, स्वप्न ती की जी तुम्हाला झोपूच देत नाही, पण ते प्रत्यक्षात होणारी माणसं फक्त हाताच्या बोटावर मोजणे इतकीच असतात. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री चंद्रशिव सर, तसेच आमच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री डॉक्टर गणेश ढोळे सर, सामाजिक कार्यकर्ते व या पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर विद्येची देवता सरस्वती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर प्रमुख अतिथींचा सत्कार समारंभ पार पडला. कार्यक्रमाला लाभलेल्या अतिथींचा यथोचित असा सन्मान करण्यात आला. छोटे खानी प्रस्तावित करण्यात आले. त्यांच्या मागोमागच आम्ही म्हणजे त्यांना जवळपास 30 वर्ष झाली त्या क्षेत्रात आणि आम्हाला 25 वर्ष जवळपास 1999 सालापासून आपला हा क्लास चालू आहे आणि या क्लासेसमधून अनेक विद्यार्थी आपल्या शिकून बाहेर गेलेले आहेत जे की विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. त्या ठिकाणी आम्ही सर दरवर्षी काय करत असतो, आमच्याच क्लासच्या विद्यार्थ्यांसाठी एक जनरल नॉलेजची परीक्षा घेत असतो, ज्याच्यात परीक्षा म्हणजे एंट्री फीस वगैरे काही नसती आणि त्याला एक प्रोत्साहनपर बक्षीस पण देत असतो. तर इथे चौथीमध्ये जे मुलांचे चित्रकलेच्या स्पर्धेत आलेले आहेत त्यांना एकदाच इथं बोलवतो. एकदा कुठे यायचं, एकदाच या. समर्थ कोचिंग क्लासेस तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत विजेते ठरलेल्या प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन प्रोत्साहनपर सन्मान करण्यात आला. पारितोषिक स्वीकारल्यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद कोसळून वाहताना आढळून येत. सगळेपर्यंत आपण या समर्थ कोचिंग क्लासेस मध्ये प्रशिक्षण घेता आणि पुढे काहीतरी वाटचाल तयार करता आणि पुढे आपण आपल्या यशाला गरज निघाल्या अशा पद्धतीचं एडव्हान्समेंट. फडके सरांनी नेहमी खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थी घडवले, त्याबद्दल त्यांची मनापूर्वक एकदा अभिनंदन करायला पाहिजे. कारण की अनेक विद्यार्थ्यांची एका विशिष्ट पातळीवरती किंवा विशिष्ट पदावरती आज ते विराजमान आहे. तसेच तुम्हालाही या ठिकाणी जॉईन व्हायचंय. दहावीनंतर काय, दहावीनंतर काय हा एक प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्यांच्या समोर पडतो. काय दहावीनंतर अकरावी, अकरावी चालू झाली की कॉलेज चालू झाली आणि कॉलेज जीवनाचा एक वेगळा आनंद प्रत्येक विद्यार्थी घेत असतो. परंतु अकरावी आणि बारावीचं वर्ष अत्यंत महत्वाचं, त्याच पद्धतीचं दहावीचं वर्ष तेवढंच महत्वाचं. म्हणून आजच्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळालं ते अगदी आनंदी आहेत.
परंतु ज्यांना बक्षीस नाही मिळालं ते अजूनही आनंदित असतील, कारण की त्यांना पुढच्या वेळेस बक्षीस मिळेल. आता परीक्षेसाठी 10वीचा पेपर आता चालू होतील, 12वीचा पेपर संपल्याच्या अगोदर किंवा नंतर, आणि चांगला पेपर द्या, आयुष्यात काहीतरी बना. 10वीला आपण ज्यावेळेस प्रवेश घेतो, प्रवेश घेतल्यानंतर आपलं वय 16 वर्षापर्यंत असत, परंतु आपण 16 वर्षापर्यंत आपण इथं पॉपकॉर्न खात बसतो, परंतु 16 वर्षाच्या मुलीमध्ये खूप कुवत आहे, ते देशाचं प्रतिनिधित्व करतात, आपण बघायला पाहिजे. आणि निश्चित पद्धतीनं तुम्हीही यश मिळाल ही अपेक्षा आहे. या ठिकाणी मला बोलवलं, सन्मान केला, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद सर. तरी सर लोकांना गुणवंत घेतलं, सरांचं भाषण जे ऐकलेले, मैदानावर सर बॅटिंग करत असाल प्रकारे, वक्तृत्वामध्ये देखील सर बॅटिंग करत असाल. यानंतर मी रोहित सरांना विनंती करतो की दोन शब्द मार्गदर्शन करून बोलावे. भ्रष्टाचाराचा कर्दन काळ आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अभ्यास कसा करावा, किती वेळ करावं, काय करावं, याविषयी फार काही मी बोलणार नाही, कारण त्याविषयी सरळ मार्गदर्शन करणारच आहेत. परंतु सामाजिक कार्य करत असताना त्या दृष्टिकोनातून दोन चार मी गोष्टी सांगू इच्छितो. काही दिवसापूर्वी सरकारनं शासनानं असा निर्णय घेतला की कोचिंग क्लासेस हे बंद झाले पाहिजे. म्हणजे शासन किती लढले असतं आणि कशा प्रकारे निर्णय घेतला त्याचा हा दुसरा नंबर. यापूर्वी निर्णय घेतला शासन असा की ग्रामीण भागामध्ये जे विद्यार्थी असतात, एखादं गाव असतं, त्या गावाच्या 5 किलोमीटर 10 किलोमीटर अंतरावर शाळा असतात. ग्रामीण भागातली दुर्गम भागातली शेतकऱ्यांची कृष्णकऱ्यांची चित्रकरांची मुलं असतात, ती मुलं 10 ते 15 किलोमीटर येऊ शकत नाहीत, तेवढी वाहनाची व्यवस्था नसते, काही काही ठिकाणी रस्ते नसतात. मग त्या ठिकाणी शिक्षण तज्ज्ञांना, शिक्षण प्रेमींनी शासनाची पाठीगाठी करावून वस्ती शाळा काढल्या. आता शासन वस्ती शाळा बंद करून एकाच ठिकाणी शाळा घ्यायचं म्हणतं, त्यात अजून एक झाला की त्या शाळा ज्या आहेत त्या शाळा खाजगी कंपन्या ज्या आहेत त्यांना भाडेतत्वावर द्यायचं म्हणतं, त्यांचं नाव लावा, त्याचा दारूचा व्यवसाय असेल, दारूची कंपनी होतील, आणि त्या शाळेच्या गेटमध्ये कधी नव्हते त्यांना तमाशाचा कार्यक्रम घेतला होता. म्हणजे शासनाची गंभीरता मी तुम्हाला सांगतोय. बीड जिल्ह्यातलं जर बोलायचं झालं तर बीड जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, त्या बीड जिल्हा परिषदेच्या सर 264 शाळांपैकी 470 खोल्या, बीड जिल्ह्यातल्या 264 शाळांपैकी 470 खोल्या ह्या मोडकळीच आलेल्या आहेत. पावसाळ्यामध्ये त्या कधी पडू शकतात, विद्यार्थ्यांची जीवित हानी होऊ शकते असं आम्ही नाही म्हणत. असं तिथल्या मुख्याध्यापकांनी लेखी पत्र सीओला शिक्षण अधिकाऱ्यांना दिलेलं आहे. याविषयी गेल्या 3 ते 4 वर्षापासून आम्ही संघर्ष करतो, दर वेळेस पावसाळा आला की विद्यार्थ्यांना मोडकळीस निधी द्या. बीड जिल्ह्यातलं दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की भावनेचा विषय असू द्या, भावनेचा विषय मी सांगायचो तुम्हाला की जर राजकारणी झाले तर एखाद्या गडाला, म्हणजे धार्मिक स्थळाला म्हणताय, एखाद्या धार्मिक स्थळाला 25 कोटी 20 कोटी 15 कोटी देऊ शकतात, मात्र जिल्हा परिषदेच्या शाळेला 10 लाख रुपये खर्च करायला म्हणलं की त्यांना जेवा येत असतो. त्याच्या पाठीमागे भूमिका ही आहे की मुलं शिकली तर त्यांना काही फायदा नाहीये, लोक आणीत राहिली पाहिजेत, त्यांचे जय करणारे केले पाहिजेत, ही त्यांची भूमिका आहे. सध्या जर एखाद्या गावामध्ये जर गेला तर शाळेत 10 लाखाचा सभामंडप दिन एखाद्या मंदिराला, जेव्हा केव्हा त्या गावामध्ये येतील येवित लोक त्यांना तसं त्या जमत नाही, कारण की राजकारण्यांची जी लायबिलिटी ज्याला आपण म्हणतो ती संपलेली आहे. त्यामुळं त्या घराचा किंवा त्या मंदिराचा उपयोग जी लोक भाविक तरी त्या ठिकाणी दर्शन घ्यायचा त्या ठिकाणी, यांचंही राजकारणाचं भविष्य इतकी परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळं कमीत कमी शहरामध्ये ज्या ठिकाणी शिकवणी क्लास होतात, तर माझं दुर्दैव मी असं ग्रामीण भागातील त्या विद्यार्थ्यांना, कारण की सध्याची परिस्थिती अशी आहे की एखादं काम असेल ज्याला पूर्वी असं म्हणायचं की भूकंप पट्टी म्हणा किंवा गाळ काम होतं त्याला आपण, त्याला
पण तो स्मार्ट काम एखादा अभ्यास असेल तर शिकवण्याच्या माध्यमातून शिक्षक परीक्षेच्या दृष्टिकोनातून इतका कुठला विषय आणि किती गांभीर्य जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जर लाख लाख रुपये पगार असेल तर ते बरेच अत्यंत गांभीर्यासारख्या गोष्टींनी बरेच शिक्षक सर किती त्या ठिकाणी शिकवतात. त्यामुळं जी शिक्षण व्यवस्था ठरलेली आहे बहुतांश ती बऱ्याच ठिकाणी शिकवणीमध्ये घेतले जातात क्लासेस. आता जे सांगितलं की जवळ सांगितले की 28 वर्षापासून 30 वर्षापासून घेत आहेत. मी चंपाती शाळेचा विद्यार्थी आहे. माझे वडील शिक्षक होते चंपाती शाळेमध्ये. जेव्हा विद्यार्थी यायचे सर 5वी 6वी क्लास घ्यायचे तेव्हा त्यांना सतरंगी टाकला मी असायचो लहानपणी असताना. त्यामुळे शिक्षकाचा मुलगा म्हणून मला या गोष्टीचं गांभीर्य आहे. राहिला विषय आता सांगण्याचा तुम्हाला की 10वीचे विद्यार्थी जे आहेत सगळे मित्र एकत्र आहेत. आता खरी परीक्षा पालकांची सुरू होते. कुठल्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळणार कुठे मिळणार. लातूरला जर मागायचं म्हणलं तर तिथे विद्यार्थ्यांना राहायला सोय नाहीये. एकेका विद्यार्थ्याला जर पाहिलं माझी मुलगी 12वीला गेल्या वर्षी ठेवली मी ते तसं एका वर्षाचं 7 ते 8 महिन्याचं 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये इतकं त्यांना द्यावं किती प्रचंड. त्यामुळे तुम्ही विद्यार्थी आहात बऱ्याच वेळा मुली गांभीर्याने अभ्यास करतात कारण दरवेळेस 10वीचा असेल 12वीचा पेपर रिझल्ट लागला की मुलींची बाजी हे ठरलेली हेडलाईन असते. त्यामुळं जाता जाता आधुनिक सांगायचं की मोबाईल हे आहे मोबाईल सध्याच्या काळामध्ये तुमची 2 वर्ष जी आहे ती 11वी 12वी मोबाईलचा वापर केवळ शैक्षणिक कामासाठी करावा. फार त्या मोबाईलच्या काळामध्ये कारण की सायबर क्राईम घडलेले आहेत खूप आर्थिक लूटलूट 11वी 12वी नंतर जे तुमचं करिअर ठरणार आहे त्यात पण आता परिस्थिती इतकी विचित्र झाली आहे की 11वी 12वी डॉक्टर इंजिनियर जर भरती झाले तर बाकीचे काम कोण करणार. त्यामुळं प्रत्येकाला ज्या ज्या क्षेत्रामध्ये रुची असेल त्यांना त्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करावं कारण की त्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम केलं ती माणसं समाजाला. आणि सगळ्यात महत्वाचं सांगायची गोष्ट म्हणजे तुम्ही कलेक्टर SP कुठल्याही मोठ्या पदावर जाण्यापेक्षा एक सर्वसामान्य माणसाची वेदना जाणून घेणारा एक माणूस म्हणा एवढ्याच्या ठिकाणी बोलतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांची शिक्षणाबद्दलची जी तळमळ आहे मी दररोज बघत असतो सरांच्या बातम्या येत असतात. त्यावेळेला अनेक ठिकाणी सरांनी शाळेला इमारत नाही म्हणून आंदोलन केलं. बऱ्याच ठिकाणी मला वाटते सौंदर्याच्या ठिकाणी सरांनी त्या मुलांना जायला SK वेळ येत नव्हती तिथं देखील आंदोलन केलं. आणि शिक्षित करून ग्रामीण विद्यार्थ्यांबद्दल खूपच सरांना जी तळमळ आली शिक्षण विद्यार्थ्यांच्या बाबतची ती मी दररोज पाहतोय. सर धन्यवाद या ठिकाणी. नंतर मी सक्सेस अकॅडमीचे संचालक प्राध्यापक चौहारे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावं. सक्सेस अकॅडमी बीडचे संचालक आणि फिजिक्स विषयाचे गाढे अभ्यासक प्राध्यापक चौभारे सर यांनी देखील विद्यार्थ्यांना अत्यंत बहुमोल असे मार्गदर्शन केले. आज लाभलेली पाहुणे आणि सर्वांचे आदरणीय डॉक्टर डोळे सर त्यानंतर क्रिकेटर आपल्याला तसं बीड जिल्ह्यात क्रिकेटबद्दल खूपच अट्रॅक्शन आणि वेगवेगळे क्रीडांगण सुरू व्हायला लागले. त्यानंतर या ठिकाणचे मित्र अभिरत शिक्षण व्यवस्थेमध्ये शैक्षणिक कार्यकाल 25 वर्षाचा यशस्वीपणे पूर्ण केलेले त्यांचे सर आणि त्यांचे सहकार. मी थोडासा अल्प परिचय देतो. माझा समोर बसलेले बरेचसे विद्यार्थी त्यांचे पालक आणि बीड शहरामध्ये नामांकित अनेक डॉक्टर 1996 पासून मिळवून महत्वाचा विषय आज मला निरोप द्यायला लागले. तिरके सर तुमची वाटचाल या कोचिंगमध्ये काही जण 5वीपासून आले असतील काही जण आता मी त्या विद्यार्थ्याला विचारलं की दुसरीच आहे दुसरीपासून असतील काही 8वीला जॉईन झाले असतील काही 9वीला जॉईन झाले असतील आणि अपघाताने काही डायरेक्ट 10वीला आले असतील म्हणजे जेणेकरून ट्रान्सफर झाली असेल वडिलांची पालकांची आणि त्यामुळं इथं आल्याच्या नंतर तिरके सरांचं नाव ऐकून या ठिकाणी जॉईन झाले असतील निरोप द्यायला लागले. याचा अर्थ नवीन तुमची सुरुवात होणार आहे.
पहिल्या परीक्षेला मार्क पडतात पडतात बीड जिल्ह्यात. माझं तर आणखी रिक्वेस्ट आहे डॉक्टरांना, त्या कॉपी मुक्त शिक्षण व्यवस्थाची बीड शहरामध्ये प्रयत्न करतात अनेक वर्षापासून, पण पाहिजे तसा आजही आपण चित्र पाहतोय माध्यमामध्ये. आणि पालकांनाही ते बरं वाटतं, विद्यार्थ्यांनाही ते बरं वाटतं, कॉपी केली मार्क मिळाले आनंद भेटतो, तो तात्पुरत्या स्वरूपाचा आनंद आहे तुमचा. ज्यावेळेस तुम्ही आयुष्याची वाटचाल करायला सुरुवात करता, ऍक्च्युअल तुमचा करिअरचा विचार सुरू होतो. आपण 10वी पास झाल्याच्या नंतर करिअरचा विचार होतो, मला मेडिकल व्हायचं की नाही. आणि काही तर विद्यार्थी असे भेटतात की सर मला काही सांगता येत नाही, हो आपण जन्मात जास्त पडतील मेडिकल किंवा इंजिनिअरिंग हे योगाचे कोर्स नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त बीड जिल्ह्यामध्येच आपल्याकडं मराठवाड्यात शक्यतो, मराठवाड्यामध्ये फक्त दोनच पाच दिसतात आपल्या समोर, एक इंजिनिअरिंग आणि दुसरं मेडिकल. याच्या व्यतिरिक्त आणखी काही खूप मोठं आहे, 36 ब्रांचेस आहेत 10वी पास झाल्याच्या नंतर. आणि आजही आपल्याकडे पालक आपल्यावरती लागतात की नाही तू मेडिकललाच गेली पाहिजे, तू मेडिकललाच गेला पाहिजे, तू इंजिनिअरिंगलाच गेला पाहिजे, अमुकच ब्रँच केली पाहिजे, तमुकच ब्रँच केली पाहिजे. पण तुमच्या मनाचा शोध कुणी घेत नाही, तुम्हाला कशात करिअर करायचंय. आणि आपण जर आपलं करिअर सांगायचा प्रयत्न केला तर पालक म्हणतो त्याने पोट भरत नाही. तुम्ही स्टेट लेवलला जर क्रिकेट खेळला तर रेल्वेमध्ये सर्व्हिस आमच्यासारखे बाहेर गेल्यानंतर काय सर असेच विद्यार्थी का कार्यक्रम आहे नाही आवडला तरी शांत दे. महत्वाचा करिअर करत असताना बऱ्याचशा पाहत असतात आपल्याला. आतापर्यंत आपल्याकडे जर माल चांगले आले 90 पुढे आले की आपल्याला लातूर फळा वाढतो. मी नाही म्हणत की इथं थांबायला पाहिजे, जे तुम्हाला सूट होत ज्या ठिकाणी तुम्हाला सूट होत अशा ठिकाणी आपण जायलाच पाहिजे. उगी मित्र चाललाय, मैत्रीण चालली, तो चालला, ती चालली, म्हणून आपलं बोमलं निघाले कोचिंग अमुक अमुक ठिकाणी, तो लातूरला गेला म्हणून लातूरला आपण चाललो. आणि कोणत्या कोचिंगला जायचं, कुठं करायचं, क्लासच आवश्यक आहेत का, बिलकुल क्लास सुद्धा आवश्यक नाही, सेल्फ तुमची तयारी असत. असं कोण सांगितलं की कोचिंग शिवाय रिझल्ट मेडिकलचे लागत नाहीत किंवा इंजिनिअरिंगचे लागत नाही. माझ्या 26 वर्षाच्या काळामध्ये अनेक असे काही विद्यार्थी की त्यांनी कोचिंग केली नाही. कोचिंग अशा विद्यार्थ्यांसाठी पहिला काळ असा होता की नॉर्मल विद्यार्थी असाल त्याच्यासाठी कोचिंग असायचे. आता प्रेस्टिज होऊन बसले, सर्वात महत्वाचं प्रिपरेशन करताना त्या पद्धतीचे प्रिपरेशन विद्यार्थी करत नाही, झोपून करत नाही. 10वीपर्यंत खूप शॉर्ट सिलेबस आणि एक तर सिलेबस आहे तो बेसिक नाही. महाराष्ट्र शासन एनसीईआरटी सिलेबस ऍक्सेप्ट करायला तयार नाही अंडर 10 देखील. आणि म्हणून आपण मोठमोठ्या इंग्लिश स्कूलला सीबीएसई नाव सीबीएसई शोधतो, आयसीएसई ला बरेचसे इंग्लिश स्कूलला जाण्याचा प्रयत्न करतो. लाखो रुपये पालकांना फी भरावी लागते, पण मी ठामपणे सांगतो आतापर्यंत तरी सेमी नव्हतं, मराठी मीडियमचे असायचे. आजपर्यंत बीड जिल्ह्याने मराठी माध्यम आणि सेमीच्या विद्यार्थ्यांनी या बीड जिल्ह्यामध्ये रिझल्ट दिला सर्वात जास्त, असं काही नाही. आणि शेवटी मुलगा कोण किंवा मुलगी कोण, कुठून आली, अभ्यास कोण करतो, हे तर ग्रामीण भागात मला सांगा. भूक आपल्या पोटात आज असेल तरच आपल्याला भूक लागेल ना, भूक लागेल तरच जेवतो ना. घरची परिस्थिती नॉर्मल असेल म्हणजे इथं समोर बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असेल आम्ही सगळ्या नाही आम्ही बीड शहरामध्ये कोचिंग लागलो, बिलकुल नाही. बाळांनो मेडिकलला नंबर नाही लागला, डिमडचं डी माहिती तुम्हाला, डी वाय पाटील मुंबई 26 लाख रुपये एका वर्षाची फी, एका वर्षाची 26 लाख रुपये, तेही तुमच्या मार्कानुसार लागलं तर, गव्हर्नमेंटला जर नाही लागलं इतक्या फी जर 1-1 कोटी रुपये 1.25 कोटी रुपये लागत असतील तर त्यापेक्षा आपण 2 वर्ष अभ्यास केला तर काय हरकत आहे. फिजिक्स शिकवत तुम्ही 26 वर्ष, महाराष्ट्रात 3रा दिलाय बीड शहरातून तुम्ही नीट मध्ये, त्याचं नाव आहे रोहन भाई, ग्रामीण भागातलाच मुलगा आहे ना,
बीड मध्ये काय शहर नाही, म्हणजे केसवाकडे तिकडे केले, तुम्ही अडवान्स राहायला लागले, याचा अर्थ तुम्ही खूप शहरी झालात, विचाराने तुम्ही शहरी व्हायला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं वर्गात बसलात हे प्रदर्शन तुमच्या घरच्यांचे संस्कार असतात, आई वडिलांची आपली इज्जत जाती, आपण बसलं कसं पाहिजे, आलं कसं पाहिजे, गेलं कसं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा तुमच्या लाईफ वरती इम्पॅक्ट होतो. आज नाही कळलं तर एक वय झाल्याच्या नंतर त्यावेळेस कळतो, त्यावेळेस पश्चाताप व्यक्त करून काही एक उपयोग होत नाही. माझ्या कोचिंगच्या रूम एक तुकार पोराची गाडी आपल्या दारात उभं, एकदा नाव विचारून पहा, तुमच्या पालकांना विचारा, आजूबाजूला माझे जर पालक असतील त्यांना एकदा सक्सेस अकॅडमी बद्दल विचारा. पॉन्टिंग तर लांबच राहिली, मुलगी काय जाते उठून म्हणेन, ताकद नाही, मुलाची ताकद नाही, मग तो कुणाचाही असू द्या, धांडे गल्लीतला असू द्या, नाही त्या धानोर रोडचा असू द्या, काय होते माहिती का, म्हणजे चांगल्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे जर असे काही इन्फ्लुएन्स करणारे विद्यार्थी आले तर चांगले अभ्यास करणारे विद्यार्थी देखील डिस्टर्ब होते. ते मुलांचंही नुकसान नाही ना, आमच्या कोचिंगचंही नुकसान असतं, म्हणजे ज्यांच्या स्वतःवरतीच स्वतःचा विश्वास नव्हता असे कलेक्टर झालेत आपल्याकडे महाराष्ट्रात. पण कधी काही वेळ निघून जातो, हे वय असतंय, तुम्ही चुकीचं वागताय असं मी म्हणणार नाही, गोंधळ वागता चुकीचं नाही, ते वयाचा दोष आहे, या वयात आल्यावर तेवढे चेंजेस तर पाहिजेच, म्हणजे अट्रॅक्शन तर असलंच पाहिजे, मोबाईलचं अट्रॅक्शन असलं पाहिजे, सगळ्याच गोष्टीचं नवीन काहीतरी शिकता आलं पाहिजे. नवीन आता टेक्नॉलॉजी यायला लागली, किती जणांना माहिती ए आय नवीन टेक्नॉलॉजी यायला लागली, त्यामध्ये कदाचित कोचिंगची गरज लागणार नाही. पण आपण त्या इन्स्टावरती रील टाकतो, इन्स्टावरती फोटो टाकतो, आपलाच फोटो घरच्यांना ओळखू येत नाही इतके सुंदर दिसतो, पण त्याही पेक्षा आपण आपल्या करिअरकडे जर लक्ष दिलं, मी म्हणतो अर्धा तास एक तास काय हरकत नाही मोबाईल शिकायला, पण युट्यूबवरती गेलात तर एज्युकेशनल, मला काय म्हणायचं इथं आला तुम्ही एखादा कन्सेप्ट नाही कळला, मला एखादा मॅथमॅटिकल फॉर्म्युला नाही कळला, मला इंग्लिशचं एखादं स्टेटमेंट नाही कळलं, ग्रॅमॅटिकली मला काही अडचण आली, फुकट आहे तिथं युट्यूबवर तो टाइमपास करा ना, लय कंटाळा, 15 मिनिटाचं एखादं तुमचं आवडतं गाणं ऐका, बॅडमिंटन खेळायला जा एक तास, तुम्ही ते करा. अभ्यास म्हणजे 12 तास अभ्यास करणार खेळ्यासारखा अभ्यास करत बसला तर करिअर होता असं साप संकल्पना चुकीची मी कधी मानत नाही. 5 तास कसा माइंड ऑफ कॉन्सन्ट्रेशन तेवढं ठेवा, मला असं वाटतं ते मार्क पडून जात, आणि नुसतं मार्कासाठी आपण झगडायचं नाही, आपल्याला ते प्रत्येक गोष्ट कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. 10वीची एक्झाम झाली की लगेच फाउंडेशन कुठेही लावा, कुठेही लावा म्हणतो, कोणत्याही कोचिंगला तुम्हाला जिथं समजतं समजत नाही ना, 3 दिवस लेक्चर करा, 4 दिवस करा, त्याचे टीचिंग मेथड आवडते, टीचिंग मेथड कळते, तो कुठपर्यंत शिकवतो, जर नाही समजलं तर सोडून द्या, चॉईस तुमच्याकडे. आणि इथून पुढे आतापर्यंत काय केलं याच्यापेक्षा इथून पुढे तुम्हाला काय करायचं एक दिशा ठरवा, आणि ती दिशा फिक्स करून त्यानुसार वाटचाल करा. मला येणाऱ्या एक्झामसाठी माझ्याकडून शुभेच्छा, माझ्या क्लास तर्फे तुम्हाला सर्वांना शुभेच्छा राहतील, आणि तिर्गे सरांनी असंच अविरत काम त्यांचं शैक्षणिक शिक्षणासाठी चालू ठेवावं. बऱ्याच वेळा आमच्यावरती असा एक प्रसंग आला होता म्हणजे कोविडच्या काळामध्ये की सर मला म्हणजे सर मी खूप डिस्टर्ब झालो, मला कोचिंग बंद करावं होतं, त्यावेळेस आम्ही एकमेकांना आधार देत राहिलो. आम्ही कोविडच्या काळामध्ये फुकट टीचिंग केल्या, ऑनलाईन प्लॅटफॉर्म खोलली, पण बीडच्या विद्यार्थ्यांना बीडच्या पालकांना ती अडचण भासू दिली नाही. आणि शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो, जय हिंद जय भारत. धन्यवाद सर. सर देखील गेल्या, सरांनी सांगितलं गेल्या 30 वर्षापासून माने कॉम्प्लेक्सच्या त्या ठिकाणी सक्सेस अकॅडमीच्या माध्यमातून बीड शहराच्या शिक्षण क्षेत्रामध्ये अविरतपणे कार्यरत आहे, आणि कितीतरी डॉक्टर्स इंजिनियर्स सरांच्या हाताकडून गेलेले आहेत. सरांची पर्सनॅलिटी तशी आहे की त्यांच्याकडे बघून, परंतु जरी ते सर तसे वाटत असले तरी ते नारळासारखं स्वभाव आहे सरांचा. तुमच्याबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला दररोजच बोललेले बोलण्यासारखं काही शिल्लक नाही ठेवलं, कारण काय होतं दररोज काही ना काहीतरी अशा घटना घडतच राहतात, काही काही बोलायशिवाय पर्यायच नाही. आणि मगाशी सरांनी सांगितलं की मनामध्ये भूक असली तर बरोबर आहे की
कुठला क्लास किंवा कुठलं ठिकाण हे काहीच महत्वाचं नसते. ज्या लेकराला आपल्या बापाच्या परिस्थितीची जाणीव आहे ते लेकर कुठेही टाकू द्या त्यांना, ती शिकल्याशिवाय राहत नाही. सरांनी सांगितलं की आपल्या बीड जिल्ह्यात आता पण जे चांगले डॉक्टर आहेत किंवा चांगले अधिकारी आहेत ते शक्यतो जिल्हा परिषदेचे मिडियम कुठलंही, याला काही महत्व नाही. सेमी असो किंवा इंग्लिश मिडियम असो, आपल्या वडिलांच्या परिस्थितीची जाणीव ठेवून शिकणारे लेकर जे आहेत ते निश्चितच पुढे जातात. पण दुर्दैव असं झालंय सर, लेकर काही काही असे की ऊस तोडणाऱ्याचं लिखून पण मी बघतोय त्याला कसली जाणीव राहिलेली नाही. मग आता ती का झालं असं हे म्हणजे टोटल सगळा समाज ज्याला जबाबदार आहे की कोण जबाबदार आहे, मी तरी इतका विचार करतो पण मला तरी त्याचं उत्तर सापडत नाही. उद्यापासून आम्ही बोलणार नाही, पुढे जाणार जावंच लागतं. निसर्गाचा नियम आहे, पाणी सुद्धा एका ठिकाणी साठलं तर ते खराब होत असं पुढे जावंच लागतं, त्याच्यात वाईट वगैरे काही नाही. एकाची पासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. परीक्षेमध्ये कसल्याही प्रकारची गडबड करू नका, सिरियल नंबरने क्वेश्चन सोडवा, त्यासोबत क्वेश्चन नंबर वगैरे व्यवस्थित टाका. नाहीतर बऱ्याच वेळेला असं बी होतं की मला येतं म्हणून बऱ्याच जणांचं ते क्वेश्चन नंबर टाकायचे राहतात. पाचवी परीक्षा म्हणजे काही घाबरण्यासारखं काही नसते, आपण दररोज तशा परीक्षा घेतलेल्याच आहे. आपल्याकडे पाचवी पासून आपण बारकोडचे पेपर देतोय, फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. आणि भविष्यामध्ये कुठेही राहिला तरी एक लक्षात ठेवा की आपल्या आई वडिलांचं आणि तुम्हाला ज्या ज्या शिक्षकांनी शिकवलं त्यांचं नाव खराब होणार नाही एवढी लक्षात आहे. जास्त काही बोलत नाही, दररोज बोललेलोच आहे. परत एकदा या ठिकाणी आजचा हा जो शुभेच्छा कार्यक्रम आहे तो पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी अगदी ढवळे सरांना मी काल निघितच फोन केला, कारण सरांचं शेड्यूल खूप टाईट असतं, करावं का नाही करावं का नाही, परंतु केलं. आणि पहिल्यांदा केलं त्यावेळी सरांचं उचलण्यात आलं, नंतर मग सरांचाच परत आला. सरांनी त्यांचा इतक्या बिझी शेड्यूल मधून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल माझ्याकडे शब्द नाहीये, तर आपला आभार व्यक्त करायला. त्यासोबत चौपारे सरांकडे मी गेलो, चौपारे सरांना देखील विनंती केल्याबरोबर सरांनी आमचं म्हणजे एकदम घरच्यासारखं सरांनी म्हणजे काही हरकत नाही येतो, त्याबद्दल सरांचे देखील खूप मनपूर्वक आभार. आणि त्यानंतर आपले गुले सर जे कि भारतीय दिव्यांग क्रिकेटचे कॅप्टन, ते सरांना पण बरीचशी प्रसिद्धी मिळाली. ती कशामुळे मिळाली की त्यांनी कष्ट घेतले, मेहनत घेतली, त्यामुळे मेहनत घेतल्यावर कष्ट घेतल्यावर प्रसिद्धी सगळ्यांनाच मिळते. आणि कष्ट न घेता जगात कुणालाच काही मिळत नाही, थोडस कष्ट थोडासा त्याग. त्या सगळ्यांना शुभेच्छा. त्यासोबत माझे जे सहकारी चंद्रशिव सर, दामणे सर, गायकवाड सर आणि काही साहेब नाही तर त्यांचे पण सगळ्यांचे आभार. पुन्हा एकदा प्रमुख पाहुण्यांचे खूप खूप आभार आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी फराळाचा देखील आस्वाद घेतला. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये ओसंडून वाहणारा उत्साह आणि एकमेकांना घास भरवण्यासाठी असणारा जिव्हाळा दिसून आला. सानिका उशीर का केला? उशीर केला यार, याला द्या ना. यावेळी इयत्ता 9वीचा विद्यार्थी आदित्य भोसले हा देखील फराळाचा आस्वाद घेण्यासाठी हजर होता. या ठिकाणी चंदनशिव सर, ढाकणे सर आणि गायकवाड सर यांच्याप्रती विद्यार्थ्यांची असलेली आपुलकी दिसून येत होती. यावेळी आमचा हा छोटा समर्थ Thank you.
आणि कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी काही भेटवस्तू देण्यात आल्या. त्याचसोबत काही विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांसोबत फोटो काढण्याचा आनंद देखील घेतला. या आहेत क्लासेसच्या अत्यंत गुणी विद्यार्थिनी कुमारी सानिका येवले आणि साक्षी राऊत. आणि हा आहे शैलेश.